नमस्कार, आज आपण टाकाऊ साहित्यापासून टिकाऊ साहित्य कसं तयार करायचं हे पाहणार आहोत. तर माझ्याकडे काही व्हिजिटिंग कार्ड होते, तर मी ते व्हिजिटिंग कार्ड घेतले. जवळजवळ 100 तरी कार्ड असतील आणि त्या कार्डला मी अशा प्रकारे जी बाजू प्लेन आहे ती वर घेतली, लिहिलेली बाजू आतमध्ये घालवली. अशा प्रकारे सगळ्या कार्डची मांडणी केली, एकदा इकडून स्टेपल केलं, एकदा इकडून केलं. अशा प्रकारे हे सगळे कार्ड मी आधी जोडून घेतले आणि त्याच्यावर मुलांना वाचण्यासाठी LFW जे बुक आहे सगळे शब्द म्हणजे अक्षरं त्यांचे आवाज अशा प्रकारे सगळे लिहिले. आणि झेडपर्यंत आवाज झाल्यानंतर मग परत ॲचे शब्द, त्याच्यानंतर सगळे ईचे शब्द अशा प्रकारचे सगळे शब्द लिहिले, ऑचे शब्द, सगळे असे 3 अक्षरी शब्द 4 अक्षरी शब्द याच्यामध्ये लिहून काढलेले आहेत. मुलांना पुस्तक वापरून त्याचा कंटाळ येतो, परंतु हे साहित्य मुलांनी कितीही वापरलं तरी खराब होत नाही आणि मुलं खेळायला मिळते म्हणून हे साहित्य वापरतात. आणि त्यांचे जवळजवळ आता सगळे शब्द पाठ झालेले आहेत. तर आपण बघूया हे साहित्य कसं वापरायचं. थोडक्यात मी दाखवते तुम्हाला. अशा प्रकारे लिहिलेलं आहे. इथे मी स्पेलिंग, उच्चार आणि त्याचा अर्थसुद्धा लिहिलेला आहे. अशा प्रकारे हे एकदम कमी खर्चात, म्हणजे काहीच खर्च आला नाही, फक्त स्टेपलरच्या पिना आणि स्केचपेन वापरून हे साहित्य तयार झालेलं आहे. दिसताना पण आकर्षक दिसतं आणि मुलं वापरतात सुद्धा खूप छान. असं छान खेळाच्या स्वरूपात हे साहित्य तयार झाले आहे. थँक्यू.